अध्यक्ष महोदय, सभागृहाचे नेते सन्माननीय एकनाथ राव शिंदे साहेब तसंच उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसंच जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, हितेंद्रजी ठाकूर आणि स्वतः विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर साहेब यांनी आज माझी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल मला माझं कौतुक केलं, मला शुभेच्छा दिल्या. खरं तर राज्यातील सर्वोच्च कायदा मंडळ असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी माझी निवड केल्याबद्दल मी माझ्या सर्व विरोधी पक्ष सदस्यांचं, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, हितेंद्र ठाकूर आणि बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत, ह्या सर्वांचंच, तसंच राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, या सर्वांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. सभागृहातल्या सर्व सन्मान्य सदस्यांना देखील धन्यवाद देतो. आदरणीय पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, सोनिया गांधीजी असतील, त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील किंवा आमचे जयंतराव पाटील, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, सुनील तटकरेजी, धनंजय मुंडे, तसंच आमचे प्रफुल्ल पटेल, अशा अनेक मान्यवरांनी, सहकाऱ्यांनी मला इथं संधी देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि मी ही जबाबदारी स्वीकारली. खरं तर मला आज आठवतंय, मी जवळपास 1991 साली ह्या दरवाज्यातनं पहिल्यांदा आत आलो तेव्हा सभागृह चालू होतं. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मला बारामती लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी दिलेली होती आणि मी प्रचंड मताधिक्यांनी देशात नंबर 2 मताधिक्यांनी, रामविलास पासवान नंबर 1 मतांनी निवडून आलेले होते, मी नंबर 2 मतांनी निवडून आलेलो होतो. परंतु त्याच वेळेस काही राजकीय समीकरणं अशी घडली की सुधाकरराव नायकांचं मंत्रिमंडळ इथं अस्तित्वात आलं, पवार साहेबांना देशाचं संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं आणि तेव्हा ह्या विधानसभेचा सदस्य नसताना अध्यक्ष महोदय मी पार्लमेंटचा सदस्य होतो, परंतु त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. मी कधी गॅलरीमध्ये येऊन सभागृहातलं कामकाज बघायचो, एक कुतूहल असायचं, एक आकर्षण होतं कशा पद्धतीनं सभागृहातलं कामकाज चालतं, कारण आदरणीय पवार साहेबांच्यामुळं लहानपणापासून राजकारण फार जवळनं बघण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेली होती आणि त्याच्यामुळं येत आत येत असताना मी इतका नवखा होतो, मला काही त्याच्यातली माहिती नव्हती सभागृहातली. परंतु हळूहळू काम शिकत गेलो, बघत गेलो, वरिष्ठ कसे बोलतात, कशा पद्धतीनं पुढे जातात आणि त्याच्यामुळे मला नवीन सन्मान्य जे सदस्य आलेत, खरं तर आपल्याला आता 2.5 वर्ष झाली तरी देखील बोलण्याच्या करता थोडीशी माहिती असेल आणि व्यवस्थितपणे आपण मांडणी केली, व्यवस्थितपणे आपल्या आयुधाचा वापर विधिमंडळामध्ये केला तर खूप चांगलं.